गीताबेनी योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गाजर हलवा. त्यासाठी लागणार आहे गाजर हलवा बनवण्यासाठी आपण अर्धा किलो गाजर घेतली आहे. साल काढून आपण ही गाजर किसून घेतली आहे. जर जास्त मोठी गाजर असतील तर त्याचा मधला जो पांढरा भाग आहे तो काढायचा आहे आपल्याला. अर्धा लिटर आपण दूध घेतलंय. म्हशीचं दूध घ्यायचं आहे म्हणजे फुल फॅट्सवालं आपल्याला दूध घ्यायचं. पाऊण कप साखर घेतली आहे. आपल्याला जर जास्त आवडत असेल तर मग आपण साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे. गाजर कशी चवीला जास्त गोड कमी असं पण असतं, त्यामुळे बघून आपण मग साखर वाढवायची. अर्धा टीस्पून आपण वेलची पूड घेतली आहे. एक टेबलस्पून आपण काजू घेतला आहे तुकडा. दीड टेबलस्पून आपण तूप घेतलं आहे, साजूक तूप. दोन टेबलस्पून आपण काजू घेऊन त्याची मिक्सरला फूड करून घेतली आहे. ऑरेंज रेड कलर हा ऑप्शनल आहे, आपल्याला जर हवा असेल तर वापरायचा आहे, नाहीतर नाही वापरला तरी चालतं. अर्धा लिटर आपण जे दूध घेतलं आहे ते आठवत ठेवायचं आहे. हे दूध आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा लिटरचं पाव लिटर होईपर्यंत आपण दूध आठवायचं आहे. आठवताना त्याच्यात आपण एक लाकडी स्पून ठेवणार आहोत, म्हणजे जेणेकरून दूध खाली लागणार नाही. आणि मध्ये मध्ये आपण दूध आटताना हलवायचं. आपण एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यात आपण साजूक तूप मांडणार आहोत. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण हे गाजर किसलेलं घालणार आहोत. आता मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे गाजर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे गाजर छान परतून झालंय. आता आपण गॅस स्लो करायचा आहे. झटकन ठेवून त्याला एक वाफ काढायचा आहे, म्हणजे गाजर आपलं छान मऊ होईल आणि शिजेल चांगलं. गाजर वाफवायला ठेवून आता 10 मिनिटं झालेली आहे. आपण बघू शकता छान वाफ आली आहे आणि त्याचा कलर पण थोडा बदलला आहे. तुपाचा खूप छान खमंगपणा आला आहे त्याला. आता यात आपण काजूची जी आपण पूड करून घेतलेली ती घालणार आहोत. त्यानंतर तुकडा काजू आणि दूध जे आपण आटवायला ठेवलेलं ते पाव लिटर झालं आहे आता हे दूध, ते दूध घालणार आहोत. हे आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. गॅस आता मिडियम करायचा आहे आपल्याला मिक्सिंगच्या वेळेस. आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रुट्स अजून वेगवेगळे घालू शकतो, बेदाणे, पिस्ता. आता हे परतून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि झाकण घेऊन 10 मिनिटं पुन्हा शिजू द्यायचं. आता 10 मिनिटं झालेली आहे. आपण जे घातलेलं ते पूर्ण सुकले आहे. आता गाजर पण छान शिजले आहे. आता यात आपण पाऊण कप साखर घालणार आहोत. हे सगळं चांगलं मिक्स करून पूर्ण झाकून ठेवायचं आहे. झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटं वाफ द्यायचं. 10 मिनिटं झालेली आहे. आपले एवढ्या सगळ्या प्रोसेस मध्ये हलव्याचा रंग थोडासा लाईट होतो, मग तो कलर आपल्याला जर हवा असेल तर मग आपण चिमूट ऑरेंज रेड कलर एक टीस्पून दुधात मिसळून घेतलाय, तो आपण यात घालणार आहोत. जास्त कलर आपण घालायचा नाही आहे.
चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जसं बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातो तसा छान त्याला कलर येईल. आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटीच्या बदली आपण एक वाटी साखर घालायची आहे. म्हणजे गोड तुम्हाला हवं असेल. याला एक वाफ घ्यायची आहे म्हणजे कलर चांगला त्याच्यात मुरेल आणि छान तिथून घेतो. झाकण ठेवून आता आपण एकच वाफ द्यायची आहे. आपला हलवा तयार आहे खाण्यासाठी. आता आपल्या हलव्याला एक छान वाफ आली आहे. कलर पण त्याचा छान खुलून आला आहे. आपण बघू शकता आपण केशर पण दुधात भिजवून घालू शकतो. आता हलवा आपला सर्विंगसाठी तयार आहे. नवीन व्हिडिओ साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला ही गाजर हलव्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपी